biru macam nawan lah, baku macam nawan lah, orang macam nawan lah. अखंड हिंदुस्थानामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात हिंदू धर्माचं संरक्षण करण्यासाठी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी ज्यांनी संरक्षणाचा पदर अखंड हिंदू धर्मावरती धरला या देशामध्ये अनेक आक्रमण झाली अनेक हजारो हिंदू मंदिरं उद्ध्वस्त केली गेली त्या हिंदू मंदिरांचा ज्या मातेने जीर्णोद्धार केला त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींना मी सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीने अभिवादन करतो आणि आज नव्या पिढीचा नवा हिंदू हृदय सम्राट हिंदूंचा नवा डॉन या महाराष्ट्रातल्या कष्टकऱ्यांची शान गोर गरिबांचा बहुमान आणि आपल्या सर्वांचा जीव की प्राण महेश दादांना तिसऱ्यांदा जन्म आणण्यासाठी महेश दादांना तिसऱ्यांदा विधान भवनात पाठवायचं आहे. बऱ्याच जणांना वाटतं की महेश दादा विधान भवनात गेला नाही पाहिजे. या विधानसभा मतदारसंघातील मतदार त्यांना मोठ्या मताच्या फरकाने विधान भवनात पाठवणार आहेत आणि त्यामध्ये आपलाही सहभाग असला पाहिजे. म्हणून माझ्या समाजाची सर्व वडीलधारी मंडळी युवा मित्र मोठ्या संख्येने माता भगिनी आणि तरुण सगळी मुलं आज महेश दादांच्या समर्थनात कमी वेळामध्ये इथं उपस्थित आहेत त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. व्यासपीठावरती माननीय महेश दादा माननीय निलेश नेवाळे माननीय रोहिदास गाडेदाजी योगेश लांडगे माननीय संभाजी शिरसाट पांडाभाऊ साने राजाभाऊ दुर्गे निखिल बोराडे विनायकबा मोरे पोपट हजारे माधवदादा कलितके विना सोनवलकर आशा काळेताई सोनाताई गडदे दुधबातेताई प्रकाश मोटे गजानन वाघमोडे अरुण पाडोळे अजित चौगुले मधुकर काळे शिवाजी बिटके सागर थोरा काका शेळके दत्ता करे आता बरेच मान्यवर सगळे रुसू नका कुणी सगळ्यांची मी माफी मागतो. आणि महेश दादांना तुम्ही सगळ्यांनी शब्द दिलायस कारण महेश दादा आपण सर्वांनी शब्द देण्याच्या क्षमतेचा माणूस आहे. मी जास्त कोणाशी दोस्ती करत नाही तुम्हाला माहीत आहे. माझी आणि महेश दादांची खूप चांगली दोस्ती आहे कारण हा निर्मळ मनाचा माणूस आहे. विश्वास मुलीही त्यांच्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवावा असा हा माणूस आहे आणि त्यामुळं इथल्या सगळ्या बहुजनांना आपण आता तर धनगर समाजाची लोक इथं आहोत तरी सुद्धा सगळ्या बहुजनांना आपण विनंती करा की महेश दादांच्या पाठीमाग आपण सगळ्यांनी ताकदीनं उभा राहायचं आहे आणि त्यांना विधानसभेमध्ये तिसऱ्यांदा पाठवायचं आहे. मला वाटतंय तुम्ही तिसऱ्यांदा दादांना विधान भवनात पाठवलं तर जे अडीच वर्षापूर्वी होणं तुम्हा सर्वांना अपेक्षित वाटत होतं ते झालं नाही. परंतु ते 2024 नोव्हेंबर महिन्यामध्ये नक्की होईल असं मला वाटतं. आणि एक या महाराष्ट्रात आणि देशातल्या सगळ्या कानाकोपऱ्यातील लोक इथं पिंपरी चिंचवडला आहे भोसरीला आहे आणि सगळी लोक कष्टकरी आहेत. पोटाचं कळगं भरण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून इथं लोक आलेले आहेत आणि त्या सगळ्या लोकांना आधार वाटतो. कारण बाहेरून माणूस आला तर लोकांची पण लोक दादागिरी करणारी खूप असतात. सगळीकडची परिस्थिती आहे. आपण आपल्या गावात आलो शेजारी आलो जरा टाळाटाळ करतो परंतु त्यावेळेस कुणीतरी आधार देणारा विश्वासक चेहरा सगळ्यांना असावा लागतो आणि तो विश्वासक चेहरा या संपूर्ण पट्ट्यामध्ये हा महेश दादांचा चेहरा आहे आणि ते ताकदीनं आपल्या गोरगरीब लोकांच्या बाजूने ठामपणे उभे राहतात. त्यामुळे आपली जबाबदारी आहे आपलं कर्तव्य आहे की आपण महेश दादांच्या सोबतच उभा राहिलं पाहिजे दुसरीकडे तिसरीकडे कुठंही जाता कामा नये. तुम्ही म्हणाल इतक्या तुम्ही असं का सांगताय तर ते गरज आहे. कारण महाराष्ट्र सरकारनं जे आपल्याला दिलंय ते कधीच कुणी दिलं नाही. महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून एक ओळीचा जी आर सुद्धा कमी धनगरांच्या बाबतीमध्ये कुठल्या सरकारनं काढला एक ओळीचा की बाबा यांनी काहीतरी केलं पाहिजे. पण मी तुम्हाला सांगतो की प्रामाणिकपणे समाजाच्या विषयामध्ये मी लढलोय त्या गोष्टीचा मला मनस्वी आनंद आहे त्या गोष्टीचा मला अभिमान आहे. आपला आरक्षणाचा विषय हा
भारत शहराचा विषय मार्गी लागला नाही याची मला मनापासून खंत आहे, पण तुम्ही नाउमेद होऊ नका। आपण आता काही आपल्या राजू दुर्गे साहेबांनी सांगितलं, अन्य काही वक्त्यांनी सांगितलं की आपण आता जवळपास सगळ्या बाजूने प्रयत्न करत होतो, कोर्टाचा प्रयत्न, सरकारचा प्रयत्न, जीआर काढण्याचा प्रयत्न, आपण काही गप्प बसलो नाही। सरकारमध्ये जरी असलो तरी आपण सरकारबरोबर सुद्धा दोन हात करायची तयारी ठेवली, आणि आता आपण बऱ्यापैकी आता धनगडांचे दाखले रद्द केले, आणि आता पुनर्विचार याचिका आपण जी दाखल केलेली आहे, पुनर्विचार याचिका आपण दाखल करायचा विचार करतोय। आता सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे, आणि माननीय मधू शिंदे साहेबांशी माझं बोलणं झालं मागच्या चार दिवसापूर्वी, मी म्हणून माझा अर्ज भरायचं होऊ द्या आणि आपण आता पूर्ण लक्ष कोर्टाकडे देऊ आणि तिथं जी काय ताकद लागणार आहे ती आपण तिथं उभा करू आणि तो विषय संपून जाईल। परंतु काही गोष्टी सरकारनं केले त्याची जाणीव आपण ठेवली पाहिजे। त्यातली महत्वाची गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे की अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदललं आणि पुण्यस्तो आईने बोलू शकतो। आता गजानन वाघमोडेंनी काय मागणी केली की आमची एक तिथं कमान आहे आणि त्याला दादांचं संरक्षण पाहिजे, काय मागणी केली। माझं पण ती वाद झाला होता तेव्हा त्यांचा फोन आला, मी दादाला बोललो, दादांनी प्रोटेक्शन केलं। मागणी काय आहे, एक कमान तुम्ही आमची संरक्षित केली पाहिजे। कमान म्हणजे किती असेल, 2x2 जागा असेल, इकडे एक पिलर असेल, तिकडे एक 2x2 पिलर, बरोबर 4 फुटाच्यासाठी घोळ सुरू आहे। अख्ख्या जिल्ह्याचं, राज्यातला सगळ्यात मोठा क्षेत्रफळाचा जिल्हा, राज्यातला सगळ्यात मोठा प्रस्थापितांचा सहवास असणारा जिल्हा, राज्यातला सगळ्यात राजकीय दृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या जिल्ह्याचं नाव 1 वर्षाच्या आत देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी बदलले। ठीक आहे, साधी सोपी गोष्ट वाटते का तुम्हाला, वाटते का? स्वतः हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी 1988 तेव्हाच्या औरंगाबाद मधल्या अमखास मैदानावरून घोषणा केली की होय मी आजपासून औरंगाबादला संभाजीनगर म्हणणार, मी औरंगाबाद म्हणणार नाही। कधी म्हटले हे? 1988 ते होते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, त्यांच्या शब्दाला मान होता, त्यांच्या शब्दाला धार होती, महाराष्ट्रामध्ये त्यांचं वलय होतं। 1988 ते 2022 तोपर्यंत नामांतरण झालं नाही, संभाजीनगरचं नामांतरण कधी झालं? 2022 देवेंद्रजी उपमुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर। ही 22 वर्ष आणि ती किती वर्ष आहेत, 12 वर्ष बघा, एवढी वर्ष गेली बाळासाहेबांनी बोलल्यानंतर। आपण तर बाळासाहेबांच्या कुठं म्हणजे पायाची धूळ पण नाही, परंतु सरकारची भावना आहे की पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या विचारानं चालण्याची, सरकारची भावना आहे पुण्यश्लोक अहिल्या देवींचा गौरव करण्याची, आणि म्हणून 1 वर्षाच्या आतमध्ये घोषणा केली आणि नाव बदललं। तुम्ही आता बघितलं असेल, तुमच्या सोशल साईटवरती आलं असेल, महानगरपालिकेचं नाव बदललं, जिल्ह्याचं नाव बदललं, तालुक्याचं नाव बदललं, नंतर त्या प्रांत ऑफिसरचं नाव बदललं, रेल्वे स्टेशनचं नाव बदललं, पोस्टाचं नाव बदललं। पहिल्या दिवशी आपण लगेच गडबड करतो, पहिल्या दिवशी आलं शहराचं नाव बदललं, लगेच शहराचं बदललं, फसवलं। अरे काय फसवलं, जर आपण बघितलं पाहिजे, आपल्याला एखादं गल्लीत कुठं आपल्याला नाव देत नाही, चौकात नाव दे गेलं मारामाऱ्या होते, पोलीस गाडी लगेच येते वाईंग 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 करत येत राहिला पुतळा लावला म्हणून। जरा जर आपण बोलताना, आपण जे सोशल साईटवरती तुम्ही बोलता म्हणजे तुम्ही जावाच जरा आहे, सोशल साईटवरती आपली कोण अडाणी लोक तर नाहीत ना, तुम्ही चार येत शिकलाय म्हणून तुम्ही तिथं बोलता। अरे फसवलं, एक तर बदललं ना, लगेच दुसऱ्या दिवशी परत सामान्य प्रशासन विभागाकडून निर्णय आला। मला अभिमान वाटतो या गोष्टीचा की आज सरकारनं अहमदनगरचं नाव बदललं, नंबर 1। नंबर 2, बारामती तुम्हाला इथून जवळ आहे पुणे जिल्ह्यातले, बारामतीमध्ये एक आपलं अहिल्या गार्डन आहे, आणि अहिल्या गार्डनमध्ये मी जेव्हा नुकताच कार्यकर्ता म्हणून पुढे आलो तेव्हा एक अहिल्या गार्डनमध्ये त्यांनी पाण्याची टाकी पवारांनी उभा केली, कसली उंच पाण्याची टाकी, तेव्हा तिथं मोठं आंदोलन झालं की अरे बाबा तुम्ही अहिल्या गार्डनमध्ये पाण्याची टाकी कशासाठी उभा करताय, एक पण गार्डन नाही बारामती शहरामध्ये, इतका मोठा समाज आहे तालुक्यामध्ये, पण त्यांनी ऐकलं नाही। सत्तेची मस्ती असल्यानंतर माणूस समोरच्याचं कुणाचं ऐकत नाही, त्यांनी ते ऐकलं नाही, पाण्याची टाकी उभा केली। आता विचार करा, याच बारामती शहरामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभं राहील, कारण पकानांचा मुलगा तिथं शिकायला आहे। महाराष्ट्रामध्ये 14 वैद्यकीय महाविद्यालय नव्यानं तयार झाली, आणि तिथून आपण मागणी केली काय केली सरकारकडं की बाबा नो बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला पुण्यश्लोक अहिल्या देवींचं नाव द्या। आणि गिरीश महाजन साहेब तेव्हा मुंबईत होते, आपली 31 मेला जयंतीचा कार्यक्रम सुरू होता,
2023 च्या आणि त्यांनी तिथून आपण जेव्हा मागणी केली मी व्यासपीठावरती होतो तेव्हा त्यांनी फोन केला माझा फोन चालू नव्हता आमच्या युवकच्या मोबाईलवर फोन केला माझ्याला फोन दिला मी व्यासपीठावरती म्हटले तू घोषणा करून टाक साहेबांना सांग साहेबांच्या कानामध्ये सांग गिरीश भाऊंचा फोन आलाय आणि आम्ही आजच्या आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं नाव हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे गेलो साहेबांच्या कानात म्हटलं की असं गिरीश भाऊंचा फोन आलाय आणि त्यांचं म्हणाय की तुम्ही तो घोषणा करून टाका मी आज नाव बदलतोय साहेब म्हणजे तू कर घोषणा मी गेलो माईक घेतला आणि म्हटलं की गिरीश भाऊंचा फोन आलाय तुम्ही ते बघा व्हिडिओ असतील तुमच्याकडे की आजच्या आज राज्य सरकार हे बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला नाव हे पुण्यश्लोक अहिल्या देवींचं देत आहे मी तिथं घोषणा केली आणि एक तासामध्ये तुमच्या सगळ्यांच्या व्हॉट्सअपवरती तुमच्या फेसबुकवरती शासनाचा निर्णय आला की नामांतरण केलेलं आहे पवारांचं सरकार असतं तर तिथं कुणाचं नाव असतं कुणाचं असतं सांगा कुणाचं त्यांना झोप लागली असते का झोप लागली नाही त्यांना अरे बारामतीतलं मेडिकल कॉलेज मध्ये त्यांच्या बापाची प्रॉपर्टी जणू काही त्यांनीच बांधलंय रोज एक गडी 8 दिवसाला तिथं जायचा पाहणी करायला कसं चाललंय काय झालं अहिल्या देवीचं नाव दिल्यापासून पाहणी करायला गेलाच नाही तिकडं गेला नाही तुम्ही ते बघा सगळं जर सरकार इतका आमचा सन्मान करत असेल आपली जबाबदारी आहे राजकीय दृष्ट्या प्रगल्भ राहण्याची कोण काय म्हणतंय कोण काय म्हणतंय म्हणून कोणाच्या पण मागं पळाला ना तर तशा पद्धतीनं राजकारण होत नाही मला विनंती करायची आहे तुम्हाला की आपण ताकदीनं या विषयामध्ये महायुतीच्या बाजूनं थांबलं पाहिजे उभा राहिलं पाहिजे ठामपणे मित्रांनो आम्ही योजना आणल्या काय काय योजना आणल्या पिंपरी चिंचवड मध्ये जी मुलं शिकायला आहेत तुम्हाला माहित आहे का नाही मला माहित नाही पिंपरी चिंचवड मध्ये जी मुलं धनगर समाजाची शिकायला आहेत त्यांना जर वसतिगृहामध्ये ऍडमिशन मिळालं नाही तर आम्ही सरकारच्या वतीनं तुम्हाला 61,000 रुपये देतोय जेवणाचे आणि खोलीच्या भाड्याचे 600 मुलांना किती ज्यांची ज्यांची 12वी झालेली मुलं आहेत आणि पुढचं शिक्षण घेत आहेत त्यांनी त्यामध्ये अर्ज केले पाहिजे तुम्ही आता अर्ज केले का नाही बघा नाही तुम्ही नुसतं म्हणा गोपीजन काय केलं नाही गोपीजन केलं ते अर्ज भरा ना तुम्ही मुंबईमध्ये तसं असं महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याला 600 मुलांना आपण पैसे देतोय पिंपरी चिंचवड पुणे नवी मुंबई मुंबई आणि नागपूर इथं 61,000 रुपये ही शहरं सोडून ज्या महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकेमध्ये राहतात ती मुलं आणि जे विभागीय कार्यालय राहतात बाकीची अमरावती नाशिक अशा ठिकाणी 51,000 रुपये जिल्ह्याच्या ठिकाणी 43,000 रुपये आणि जे तालुक्याला मुलं राहतात त्यांना 38,000 रुपये अशी स्कीम कधी ऐकली होती तुम्ही ऐकली होती का आमच्याकडे दादांच्याकडे आमच्याकडे लोक येतात होस्टेल ऍडमिशन सिपारस घ्या आपण देतो किती जण होतं ऍडमिशन 5 जागा फक्त तिथं शिल्लक असतात आणि पत्र जातात 500 ते पण जे सामाजिक न्याय खातं ज्याच्याकडे त्यांच्याकडे जातं आणि तिथून ते शिफारस होऊन येतं मित्रांनो खूप चांगले निर्णय केले आता सुदगिरणीचा एक मोठा निर्णय केलाय धनगर समाजाच्या पोराला म्हणणार आम्हाला काहीच नाही सुदगिरणी नाही बसायला कुठं खुर्ची नाही सगळी बघतोय आणि लांबलं सुदगिरणी कुणाकुणाची आम्हाला सुदगिरणी नाही सरकारनं निर्णय केला आदिवासींच्या धर्तीवरती धनगरांना सुदगिरणी द्यायची आणि पहिली सुदगिरणी हे आपले प्राध्यापक राम शिंदे सरांना सरकारनं दिली त्यामध्ये 95% वाटा हा सरकारचा आहे फक्त आपण 5% त्यामध्ये भरायचंय तुम्हाला काय सांगतोय तुम्ही सगळीकडे हुशार आहात जरा पैसेवाले आहात तुम्ही पण सुदगिरणी काढू शकता तुम्ही प्रस्ताव द्या मैदानांच्या पाठीमागे लागून तो मंजूर करून घ्या म्हणजे कोण करतंय सांगा ना आता मेंढपाळांच्या बाबतीमध्ये सगळे फॉरेस्टवाले मेंढपाळवाल्यांना मारतायत मारतायत का नाही आपल्याला फोन येतात सोशल मीडियावरती येतं बारणं आम्ही सरकारकडे सातत्यानं मेंढपाळांची बाजू लावून धरली काय काय घडी म्हणतात आम्हाला मेंढ्या टाकायच्या अरे बाबा जे लागते त्यांचं प्रोटेक्शन करणं आपली जबाबदारी आहे ना आपलं जे मूळ आहे आणि जे लोक आपला व्यवसाय करतात ते राखणं आपण शिक्षण करू बाकीचं करू ते करू पण जे मूळ आहे त्यांचं प्रोटेक्शन करणं ही माझी जबाबदारी आहे आणि म्हणून सरकारकडे आम्ही विनंती केली की जी पूर्ण आहेत त्या पूर्णामध्ये तुम्ही जाऊ देत नाही जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर 4 महिने पावसाळ्याचे दिवस आहे तुम्ही म्हणता की गवत उगवायचं बी पडलेलं असतं त्यावर जी मेंढर फिरली त्यावरती जर जनावर गेली तर ते गवत उगवत नाही आणि आमचं नुकसान होतं कुणीतरी तज्ज्ञ लोकांनी त्यांना सांगितलं मी म्हणलं ते कोण तज्ज्ञ आहेत मला माहीत नाही परंतु असं होत नाही हे आम्ही पूर्वीपासून आम्ही गोपालक आणि पशुपालक या पृथ्वीचे मूळ मालक आहेत आणि त्यातले आम्ही पशुपालक आहोत तुम्ही म्हणता तिथं जंगलात जायचं नाही तर ठीक आहे जायचं नाही तर राहू द्या तुम्ही आम्हाला 4 महिन्याचे चराई भत्ता द्या मेंढपाळांना 6,000 रुपये एका महिन्याला द्या 4 महिन्याचे 24,000 द्या आणि ती स्कीम आणली यावर्षी स्कीम आपण लॉन्च केली
सगळ्या कडून अर्ज मागवले. मी सरकारला सांगत होतो 20 कोटी हे भागणारा विषय नाही, त्याच्याकडून नोंदच नाही मेंढपाळांची. मेंढपाळांची सरकारकडे नोंद नाही. मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही आता जाहिरात द्या, जेवढे अर्ज येतील तेव्हा बघू आणि कसं करायचं. आता जाहिरातीमध्ये सगळे अर्ज आले. विशेष म्हणजे हे सगळे ऑनलाईन अर्ज भरायचे होते. कसे ऑनलाईन अर्ज भरायचे होते? मेंढपाळांनी इतके अर्ज भरले, सरकारला आता 20 कोटी मध्ये मेळ बसत नाही. 120 कोटी रुपये लागणार आहेत. किती? 120 कोटी रुपये. आता मला मेंढपाळांनी कुठं आमचं नाव आलं नाही. म्हणलं टेन्शन घेऊ नका. मी त्यांना सांगितलं ते थांबवा, आचारसंहिता होईपर्यंत तुम्ही चौघाची नावं आणताय, 10 जणांच्या ती सगळी माझ्या मुखाने बसायला आली 10 जण, ते कुठं आहे योजना म्हणून. आणि म्हणून मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना विनंती केली की तुम्ही 120 कोटी रुपये द्यायचे, एक पण मेंढपाळाला चराई भत्ता मिळाला नाही असं होता कामा नाही नये. आणि मग त्या पद्धतीने आता सरकारचं ठरलं, जेव्हा आता परत आपलं सरकार येईल तेव्हा 120 कोटी रुपये आपण मेंढपाळाला देणार. आणि असं दरवर्षी हे घडणार, दरवर्षी जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर येतोय, दरवर्षी घडणार. यशवंतराव होळकर महामेश योजना, त्यामध्ये आपण 2 लाख रुपये देतोय, आता त्याला 200 कोटी रुपये लागणार आहेत. आपल्याकडे शिल्लक आहे 30 कोटी रुपये. एवढ्यात मेळ बसत नाही, आपल्याला पैसे वाढवून पाहिजे. म्हणजे आम्ही तिथं काय करतो हे तुम्हाला कळू द्या. मेंढपाळांच्या मुलांना नामांकित इंग्रजी मीडियमच्या शाळेमध्ये ऍडमिशन घेण्याची एक स्कीम आपण आणली देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली. महाराष्ट्रातल्या 10,000 पोरांना नामांकित इंग्रजी मीडियमच्या शाळेमध्ये ऍडमिशन दिलंय. त्याची फी 1 लाख 1.5 लाख रुपये आहे, ते सरकार भरतंय. 1 रुपया तुम्ही भरायची आवश्यकता नाही. आज ती पोरं सगळी मेंढपाळाची इंग्लिश मध्ये येस नो असं बोलायला लागले. इंग्लिश मध्ये घरी आल्यानंतर मराठीत बोलत नाही. याच्यासारखा दुसरा आनंद नाही ना, याच्यासारखा दुसरा आनंद दुसऱ्या कुठल्या गोष्टीत असू शकत नाही. हे का घडलं? सरकार तुमच्या विचारत नाही. हे का घडतंय? सरकारांची तुमच्या प्रती भावना चांगली आहे. हे का पवारांच्या काळामध्ये घडलं नाही? देऊ शकत नाही ते. मागच्या 2 महिन्यापूर्वी जेव्हा अहिल्यादेवीची जयंती बारामतीमध्ये झाली, पवारांनी काही 4 माणसं राजकारण करण्याच्या हिशोबानं आपल्या मधू शिंदे साहेबांच्याकडे पाठवले, जे आपले सर्व नेतृत्व केसचे करत होते. त्यांना माहित होतं की धनगर समाजाची केस सुप्रीम कोर्टात चालवायची आहे आणि मग मी त्यांना वकील देतो, पैसे देतो, सांगायचं, पाठिंबा घ्यायचा. ठीक आहे. मधू शिंदे साहेबांचा मला फोन आला की असं असं शरद पवारांचा फोन आलाय आणि मला बोलवलंय. मी म्हटलं कशा जाताय त्याकडे, जाऊ नका. मी त्यांना घेतलं आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे आदल्या दिवशी गेलो. मला वाटतं 18 तारीख त्या दिवशी 17 तारखेला गेलो. साहेबांचं त्यांचं बोलणं करून दिलं. तर म्हणजे साहेबांनी ते माणूस जोडून दिला असं असं करावं. म्हणजे मधू शिंदे साहेब म्हणजे मी ठीक आहे जात नाही. दुसऱ्या दिवशी ते मी मीडियातच बघितलं. मधू शिंदे साहेब बारामतीच्या कार्यक्रमाला गेले. ठीक आहे, त्यांची भावना होती काहीतरी मदतीला आपलं काम होईल. त्यांनी तिथं घोषणा केली की बाबा नो, मला तुमची मदत हवी आहे, तुम्ही कोर्टामध्ये मला चांगले वकील द्या आणि काही लागणारा निधी द्या. पवारांनी पण तोंड मोठं करून घोषणा करून टाकली की मी तुम्हाला वकील देणार आणि मी तुम्हाला सगळे पैसे देणार. आणि परत जेव्हा मधू शिंदे साहेब मुंबईला आले तेव्हा पवारांनी त्यांचा फोनच उचलला नाही. म्हणजे नालायकपणाचा कळस तुम्ही बघता. विषयाची परीक्षा वारंवार आणि सातत्यानं घ्यायची नसते. हे विषय हे तुम्ही सातत्यानं त्याची परीक्षाच घेऊ नका. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे, हक्कानं सांगायचं आहे की आपल्याला काम करण्याची संधी आहे ना. तुम्ही कशाला चिंता करताय? चिंता तुम्ही करू नका. अरे आम्ही सक्षम आहोत तिथं लढण्यासाठी. आमची ताकद कमी पडत असेल पण आमचा प्रामाणिकपणा हा धनगर समाजाच्या बाबतीमध्ये चुकीच्या पद्धतीचा नाही आहे. आणि म्हणून तुम्ही सगळेजण ताकदीनं महायुतीच्या सोबत उभा राहा, नरेंद्र मोदी साहेबांच्या सोबत उभा राहा. आणि नरेंद्र मोदींनी काय केलं? काशी विश्वेश्वराच्या मंदिराचा कॉरिडॉर डेव्हलप केला. काशी विश्वेश्वराच्या मंदिरावरती 1660 ला आक्रमण झालं, पाडलं गेलं. तेव्हा शंकराचार्यांनी ते पुन्हा बांधलं, पुन्हा ते मंदिर पाडलं. 1770 ला पुण्यश्लोक अहिल्यादेवीने ते मंदिर बांधलं, जीर्णोद्धार केला. 1770 नंतर 1870 1970 आणि 2011 किती वर्ष झाली बोला? 250 वर्ष झाली. त्या मंदिराकडे कुणी बघितलं नाही. अरे काशी या जगातल्या हिंदूंचं श्रद्धास्थान आहे, त्या मंदिराच्या जीर्णोद्धाराकडे कुणी गेलं नाही. नरेंद्र मोदी साहेब गेले 2018 ला, त्यांनी पायाभरणी केली आणि त्या परिसरातली सगळी घरं विकत घेतली. तो तुम्हाला सगळा विषय माहित आहे. मला सांगायचं आहे काय की नरेंद्र मोदी साहेबांनी हे सगळं मंदिर डेव्हलप केलं आणि 2022 ला फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्या सर्वांच्यासाठी दर्शनासाठी खुलं केलं. आणि दर्शनासाठी खुलं केल्यानंतर आम्हाला अभिमान त्या गोष्टीचा वाटला
की काशी विश्वेश्वराच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या संकल्पनेतून योगी साहेबांच्या संकल्पनेतून तिथे चार पुतळे बसवले गेले आणि त्यामध्ये पहिला पुतळा आहे तो अहिल्या देवींचा दुसरा पुतळा आहे शंकराचार्यांचा तिसरा पुतळा आहे कार्तिक स्वामीजींचा आणि चौथा पुतळा आहे भारत मातेचा अरे जर पुण्यश्लोक अहिल्या देवींचा इतका सन्मान काशी विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये जर होत असेल तर नरेंद्र मोदी साहेब अहिल्या देवींच्या विचारावरती काम करतायत याच्यावरती शिक्कामोर्तब होतं परत दुसरा विषय आला राम मंदिराचा गेल्या वर्षी राम मंदिराचं म्हणजे आपल्या फेब्रुवारी महिन्यामध्ये राम मंदिराचं लोकार्पण झालं आणि आता राम मंदिराच्या परिसरामध्ये पुण्यश्लोक अहिल्या देवीच्या मंदिराचं काम सुरू आहे आपलाही काहीतरी स्वार्थ बघितला पाहिजे दादाजीकडून की नाही असे आपल्याला करायचं आहे आणि त्यामुळं तुम्ही सगळेजण ताकदीनं महेश दादांच्या पाठीमागं ठामपणे उभं राहा महाराष्ट्राचं राजकारण 2024 अत्यंत महत्वाचं राजकारण आहे महाराष्ट्रामध्ये जो जातीवाद झालाय त्याला फाटा देऊन त्याला तिलांजली देऊन चांगल्या विचाराची चांगल्या ताकदीची माणसं ही आपल्याला विधान भवनात पाठवायची आहेत आणि त्यामुळं तुम्ही सगळेजण शक्तीनिशी त्यांच्यासोबत राहा जत विधानसभा मतदारसंघातील खालापूर विधानसभा मतदारसंघातील इथं बरेच मंडळी आहेत त्यांना पण माझी विनंती आहे की आपल्याला तिथं सुद्धा ताकद लावायची आहे तिथं सुद्धा तुम्ही सगळ्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे उद्या माझा तिथं फॉर्म भरायचा आहे तुम्हाला जर येणं शक्य असेल तर या नसेल तर घरच्यांना तरी किमान तिथं फॉर्म भरायला पाठवा कारण आता मला बघा तुम्ही सगळ्यांनी विरोध केल्यानंतर देवेंद्रजींनी मला तिकीट दिलंय मी जर आता तिथं निवडून नाही आलो तर मला घरीच बसायला लागेल ते तुम्ही येतं काळजी घ्या माझ्या कारण किती वेळा पडायचं ह्याला पण एक मर्यादा असते 5 वेळा मी पडलो 2009 विधानसभा 2012 जेडपी 2014 विधानसभा 2019 लोकसभा 2001 परत 19 विधानसभा आता 6वी निवडणूक आहे माझी तुम्ही सगळ्यांनी लक्ष दिल्यानं पण जिंकणार ना 100,000% जिंकणार जर ती माणसं तू चांगली गावाच्या गाव एका बाजूला झाला आता मला वाढदिवाळी म्हणजे 1 बूथ 10 युथ करा या 1 बूथ 10 युथ नाही 1 बूथ 900 माणसं आमचे इतके हजारात तर आता करायचं काय इतकं चांगलं वातावरण तिथं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने आपणही कामं केलीत देवेंद्रजी साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी तिथं आपल्याला खूप समोर प्रोटेक्शन दिलं खूप चांगल्या चांगल्या योजना दिल्या आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे मित्रांनो आपल्याला पुढं खूप कामं करायची आहे मी आता सरकारने एक मागणी केली काय मागणी केली की स्मार्टी तयार करा संस्था मराठा समाजाच्या मुलांच्यासाठी सारथी केली ओबीसींच्या मुलांसाठी महाज्योती केली मागासवर्गीयांच्या मुलांसाठी बार्टी काम करते आदिवासींच्या मुलांसाठी TRTI काम करते आता नवीन बंजारा समाजासाठी वनआरटी वसंतराव नाईक याच्या नावानं वनआरटी स्थापन केली आणि तशा पद्धतीनं सुभेदार मल्हारराव होळकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था म्हणजे स्मार्टी ही धनगर समाजासाठी तुम्ही तयार करा ही संस्था स्थापन झाल्याच्या नंतर किमान 300 कोटी रुपये वर्षाला त्या संस्थेला मिळतील आणि आपली मुलं जी MPSC UPSC किंवा वेगवेगळी प्रशिक्षण घेत आहेत त्यांनाच्यासाठी सगळ्या सुविधा या संस्थेच्या माध्यमातून मिळत आहेत आता आमदार म्हणजे तुम्हाला माहीत आहे काय आम्ही दादा आम्ही संघर्ष करत राहतोय आम्ही काय रडणारी लोक नाही आम्हाला कुठं अडचणी आल्या तर आम्ही सांगत पण नाही आम्ही आपलं रुबाबात राहतो दोघं पण आमची दुखणी आम्हाला दोघांना आत माहीत आहे बरोबर पण तुम्ही सगळेजण ताकदीनं बरोबर राहिला तर ती दुखणी बरोबर निघून जाते त्याबद्दल तुम्ही अजिबात चिंता करू नका अजिबात काळजी करू नका महेश दादांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं कुणीतरी काहीतरी गैरसमज करते तुम्ही शहनिशा काय तुम्ही बघतच बसू नका महेश दादांच्या बाबतीमध्ये कुणीही कसली अफवा उठवली तर मी जामीनदार आहे ना तुम्ही कशाला चिंता करता बघू नका एकदम डोळे झाक करा तिकडं शंकरराव जगताप साहेब उभा आहे त्यांच्या पाठीमागं पण आपण ताकदीनं उभं राहिलं पाहिजे पिंपरी चिंचवडला लक्ष्मणराव जगताप साहेबांचं दुर्दैवी निधन झालं मागची निवडणूक महेशदादांनी खांद्यावरती घेतली अश्विनीताईंना सभागृहामध्ये निवडून आणलं ताकदीनं तसं तुम्ही सगळेजण तिथं जे लोक आहेत तिथंही ताकदीनं त्यांच्यासोबत उभं राहावा महेशदादांच्याकडं मी एक विनंती करतो काळेसर का कोण तुम्ही मांडली खूप चांगली त्यांनी मागणी केली की आम्हाला एक बसण्यासाठी चांगली जागा आणि तिथं एक चांगला अहिल्या भवन तुम्ही आम्हाला द्या की तिथं ह्या सगळ्या परिसरातली लोक काही कामानिमित्त असतील काही मीटिंग असतील काही बैठक असतील मुलांच्यासाठी अभ्यासिका असेल तर ते तिथं करता येईल आणि तुम्ही ते मनावर घेतलं तर ते काय लगेच पुढच्या 2-4 महिन्यामध्ये त्याची मंजुरी होऊ शकते हा मला विश्वास आहे आता आम्ही कळमोलीमध्ये करून घेतलं
कळमुरी मध्ये मध्ये 7 कोटी रुपये सरकारने दिले आणि मला जो निधी नगर विकास करण्यात त्यात मी 1 कोटी रुपये दिले तिथे आता काम सुरू आहे मंगल प्रभात लोढा साहेबांनी एक खूप चांगले काम केलं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये मुंबई मध्ये 47 कोटी रुपयांचं पुण्यश्रोत अहिल्यादेवी भवन त्यांनी मंजूर केलं त्याचं टेंडर झालं आणि आमच्या हस्ते परवा त्याचं शुभारंभ पण झाला इतकं चांगलं काम केलेलं आहे मुंबईचं एक ना अनेक काम मी सांगू शकत नाही इतकी कामं सरकारने केलेली आहेत इतकी कामं आणि त्यामुळे आपण राहुना बरोबर आरक्षणाच्या विषयामध्ये हीच लोक आपल्याला मदत करतील कारण धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणी म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाची उलथापालथ होणारा तो विषय आहे मी तुम्हाला विश्वासाने सांगतो आपण प्रामाणिकपणे पाठपुरावा करून आपण त्या गोष्टीमध्ये सुद्धा 100,000% यश मिळवू थोडा उशीर होत असेल पण निश्चितपणे त्या विषयामध्ये आपण सगळेजण पुढे जाऊ एवढंच या निमित्तानं बोलतो महेश दादांना मनापासूनच्या खूप खूप शुभेच्छा देतो तुम्ही चांगल्या फरकानं या मतदारसंघामधून निवडून येणारच आहात तुमच्या सोबत खूप चांगले जेव्हा भावाचे सरकारी काम करतायत आमची लोक सगळी प्रामाणिकपणे तुमच्या बरोबर उभे राहतील उद्याची महानगरपालिकेची निवडणूक आली तर ह्यातले 2-4 लोक तुमच्या बरोबर महानगरपालिकेमध्ये तुमच्या आशीर्वादाने जावीत तुम्हाला जिथं कुठं तुम्हाला अडचण करून आम्हाला काही अडचण नाही पण जिथं कुठं संधी आहे तिथं जरा आमच्या मावळ्यांना आता सगळे दुर्वे साहेब आहेत आमच्या ताई आहेत ती सगळी लढणारी लोक आहेत आणि काही नवीन मुलं असतील मला माहीत नाही कोण कोण लढणार आहे पण त्यांच्या पाठीमाग तुम्ही वाघमोडी आहेत अन्य कोण असतील आता मी नाव मग माझं काय घेतलं असं नाही पण जिथं कुठं संधी आहे तिथं तुम्ही आमच्या मुलांना संधी द्या ही पोरं सगळी बाजी प्रभू देशपांडे सारखी आहेत जोपर्यंत राजा गडावर जात नाही आणि तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत पावनखिंड सोडणारी ही औलाद नाही हे प्रामाणिकपणे आणि विश्वासघात अजिबात नाही मी मंत्रालयामध्ये फिरतो सगळ्या मंत्र्यांना जातो हा पीए धनगर आहे हा बॉडीगार्ड धनगर सगळे बघा तुम्ही चेक करून जाणार तुम्हीच कसं आहे मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर गेलो तुम्हीच आहे साहेबांच्या बंगल्यावर गेलो तुम्ही आहे तिकडच्या बंगल्यावर मी जात नाही तिकडचा मला अनुभव नाही परंतु जिथं कुठं मंत्र्यांच्या कसं आहे तिथं 2-4-5-7 पोरं भेटतील तुम्ही त्या तुझे अनुभव हे चांगले आहेत प्रामाणिक लोक आमच्या बरोबर असतात पण नुसतं प्रामाणिक प्रामाणिक म्हणून आम्हाला इतकं मागं ठेवलंय सगळ्यांनी तर त्याला जरा आपल्याला पुढे घ्यायचं आहे आणि तुम्ही जरा त्यामध्ये सगळ्यात जास्त मदत करावी असं मी तुम्हाला विनंती करतो दादा बैलगाड्याची शर्यत होती तेव्हा पुण्यातनं गावाला आले तेव्हा ते सगळं वातावरण महाविकास आघाडीचं होतं कुठं दिसली तेच करायचे दादा रात्री विट्ट्यात आले विट्ट्यातनं बुलेटवरनं झऱ्यात आले दादाच्या हस्ते झेंडा पडला बैलगाड्याची शर्यत झाली आम्ही बाजून पोचायचं होतो तोपर्यंत तिथं बैलगाड्याची शर्यत कोण पण गेले होते तुम्ही बघितलं टीव्हीवरती झेंडा पडायला दादा होते सकाळी 7 पोचले होते एक ऐतिहासिक विषय होता बैलगाडीचा आणि त्यांच्या तो जिवाळ्याचा विषय होता आता राज्यामध्ये बैलगाडा शर्यत चालू झाल्यामुळे काय झालं 39 लाख बैल कत्तलखान्याकडे गेली होती किती 39 लाख बैल खिलारी जातीची गोवंशाची कत्तलखान्याकडे गेली होती आता ही बैलगाडा शर्यत चालू झाल्यामुळे काय झालं जे 10,000 कोण जात होता तो आता किमान लाखाला जायला लागला माझ्या गावातलं उदाहरण आहे दत्ता पाटील आता ह्यांनी मला दादानी परवा फोन केला एक सलगऱ्याचा एक शेतकरी होता आणि दादा ते बैल बघून आले होते त्यांच्याकडे एक बैल आहे तसाच तो होता दादाने तो 5 लाखाला मागितला तरी तो द्यायला तयार नाही 5 लाखाला मागितला तरी तो बैल द्यायला तयार नाही त्याला कळलं की आता दादा नेणार आहे माझ्या गावातला दत्ता पाटील म्हणून आहे ग्रामपंचायतचा सदस्य आहे मला संदीप माळी म्हणून एक रवींद्र चव्हाण साहेबांचा सहकारी तुम्हाला ओळखता तुमचे मित्र आहेत ते मला मंत्रालयात भेटले ते म्हणजे आहो ते तुमच्या दत्ता पाटलाला सांगा की मी म्हटलं काय झालं तर ते म्हणलं त्याचा बैल मला पाहिजे तो बैल देणार मी म्हणलं सांगतो मी म्हणलं काय सहज आहे आता आपला माणूस आहे सांगू ना मी म्हणलं सांगतो मी पण जरा मोठं बोललो सांगतो काय विषय झालाय मला सांगा अहो म्हणले त्याचा बैल मी 50 लाखाला मागितला तरी तो द्यायला तयार नाही माझ्या गावातला दत्ता पाटील 50 लाखाला बैल मागितला तर द्या मी त्याला फोन केला काय झालंय नाही म्हणून आपल्या 75 ला द्यायचा एक आंदोलन काय करू शकतं एक आंदोलन काय करू शकतं एकदा महेश दादा पुण्यातनं गावाला आले तर काय घडतंय एकाचं बैल 10 लाखाला एकाचं बैल 5 लाखाला एकाचं बैल 15 लाखाला बरेच दिवस चालवतो ना हे जमलं नाही जेव्हा ही बैलगाड्याची शर्यत झाली 8व्या दिवशी शर्यती सुरू झाल्या आता एकदम जोरात सगळीकडं यात्रामध्ये वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये जोरात त्या बैलगाड्यांच्या शर्यती सुरू आहेत म्हणजे आम्ही काम करणारी लोक आहोत आम्ही काम करणारी माणसं आहोत आता इथं तुमचं ते मिलिटरीचा काय विषय होता किती दादा ते हेलपाटे मारत होते किती प्रयत्न करत होते ते काय सुखासुखी काम झालेलं नाही त्यांनी त्यांची आमदारकी पणाला लावली नाही जाऊ दे मी राजकारण सोडून देतो
या क्षमतेने काम करणार हा माणूस आहे. तुमच्या पिंपरी चिंचवडमध्ये किती प्रश्न असतील, एवढ्या कंपन्या, एवढे कामगार, लाखो लोक इथे राहतात. तर अशा नेतृत्वाला प्रोटेक्ट करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. एवढं मी या निमित्तानं बोलतो. जत तालुक्यातल्या आणि खानापूर तालुक्यातल्या सगळ्यांना मी विनंती करतो, दादावरती जेवढं प्रेम कराल त्यापेक्षा किमान थोडं जरा माझ्यावर प्रेम तुम्ही करा, अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. आणि आता मीडिया चालू असल्यामुळे तुम्ही काय करा मला सांगता येत नाही, पण तुम्हाला दोन्हीकडे लक्ष द्यायचं आहे एवढंच सांगतो आणि थांबतो.